या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता वर्ग क्रमांक 3 यांना 2000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडला। साईनाथ नामदेव सनगर व 40 राणार शिव पार्वती नगर कराड नाकाजवळ पंढरपूर असे लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर असे लाच स्वीकारणाऱ्याचे नाव आहे। तर ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत कनेक्शनच्या परवानगीसाठी कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती। दरम्यान 2000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोकसेवक साईनाथ नामदेव संगर यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता ब्लॉक नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।